नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये मी पल्लवी पाटील आपलं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत दिवसभरातील काही ताज्या बातम्या. बातमीच्या सुरुवातीला पाहणार आहोत की भाजप आणि शिवसेना ही युतीच्या संभ्रमात असलेल्या पक्ष यांच्यातील आपापसात वादांमुळे सतत चर्चेत राहत आहे. 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते असं शिवसेनेचे नेते रावते म्हणाले. यावरती युतीबद्दल बोलण्याचा अधिकार हा फक्त तिघांनाच आहे, इतरांनी त्यावर बोलू नये असा टोला गिरीश महाजन यांनी रावते यांना केला. त्यांची पाठराखण करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की 50-50% फॉर्म्युला अमित शहा यांच्यासह ठरला आहे, त्यामुळे रावते जे म्हणाले ते काही चुकीचं नाही. आत्तापर्यंत आपण असं पाहत होतो की राष्ट्रवादीचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतात, पण आता भाजप नेते संदीप पवार हे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याचं कारण म्हणजे भाजपाने शिवेंद्रराजे भोसले यांना पक्षप्रवेश देऊन साताऱ्याची उमेदवारी दिली. यामुळे संदीप पवार हे नाराज झाले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरोधात लढण्यासाठी ते आता राष्ट्रवादीमध्ये आले आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांना आता खुशखबर आहे, त्यांना दिवाळी बोनस जो मिळतोय. परवाच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोनस देण्याचे जाहीर करण्यात आलाय. जवळजवळ 78 दिवसांचा पगार हा त्यांना बोनस म्हणून दिला जाणार आहे आणि 11 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. राजनाथ सिंग यांनी आज भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून उड्डाण ठोकले आहे. या विमानाचे वजन अगदी हलकं आहे, याचे नाव तेजस असे आहे आणि या विमानातून प्रवास करणारे राजनाथ सिंग हे पहिले मंत्री आहेत. शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. चर्चेची बाब म्हणजे शरद पवार यांनी परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता परळी मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत बहीण भावांचा अटीतटीचा सामना पाहायला मिळणार आहे, कारण पंकजा मुंडेंचा हा परळी मतदारसंघ आहे.